सुख में सब साथी, दुख में ना कोई। अब जेडीयू और चंद्रबाबू में से कौन दुख में रहेगा, ये तो वक्त ही बताएगा। चंद्रबाबू नायडू को एक ही कैबिनेट मंत्री ना देकर पानी फेर दिया गया है। देखते हैं आगे क्या होता है। तीसरी बार शपथ लेते समय मोदी ने अगले कार्यकाल में दोनों सहयोगियों की पार्टी को विभाजित नहीं किया तो आश्चर्य नहीं होना चाहिए। सगळ्यांना सुख के सब साथी सगळ्यांना घेतला आहे। आता दुख में दे कोण राहील, दुख में ना कोई, आता कोण राहील यांच्या दुखात। उद्या त्या जेडीयूच्या आणि नायडूंच्या हे येणारा काळ सांगेल। कारण जेडीयूला तर एकच कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री दिला, म्हणजे अक्षरशः बोळवण केली त्यांची। बिना पाण्यानं हजामत करतो तशी गेली आहे, माजरवली आहे। हे पुढे पुन्हा काय काय होतं ते पाहू। आज तिसऱ्यांदा शपथ घेत असताना भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधानांनी या दोन लोकांना उद्या वाटाण्याच्या अक्षता नाही लावल्या 6 महिन्यात, किंवा यांचा पक्ष फोडला नाही तर नवल वाटू नये असं मला वाटतं।